कोल्हापुरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये एक महिला गंभीररित्या भाजून जखमी झाली आहे। कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील खरी कॉर्नर परिसरात असणाऱ्या खरी गल्लीमध्ये एका घरामध्ये मध्यरात्री 12 सुमारास गळतीने अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। हा स्फोट इतका भयंकर होता की घराच्या छपराचे तुकडे परिसरातील घरावर जाऊन पडले होते। या घटनेमध्ये मंगला प्रकाश देसाई ही महिला गंभीर भाजून जखमी झाली आहे। स्थानिक नागरिकांनी या महिलेला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। या आगीमध्ये घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।